नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी खूप आवडीने खातील तर शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे मुगाची ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तसेच शेपू शे घेतलेला आहे एक जुडी व्यवस्थित असातून निवडून तसेच धुवून घेतलेला आहे आणि आपण शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ याचं फोडणीसाठी वाटण बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण हे सर्व मिक्सरमध्ये दळून घेतलं तर आपली भाजी ही खूप छान बनते तर शेंगदाणे हे आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत तर सर्व आता वाटण मी मिक्सरला बारीकसं वाटून घेतलेलं आहे थोडं जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही खूप छान लागतं आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा हे शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर खूप असं टेस्टी लागतं तर आपण वाटण बनवून घेतलेलं आहे आता ही भाजी आपण एकदम बारीक अशी कट करून घेणार आहोत तर बऱ्याच जणांना शेपूची भाजी ही आवडत नाही पण शेपूची भाजी ही अशा पद्धतीने तुम्ही बनवा तर खूप ती टेस्टी लागते तर सर्व भाजी मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत आणि तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत जिरे आपले तडतडले की आपण जे हिरव्या मिरचीचं शेंगदाण्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालणार आहोत तर जिरे आपले छान असे तडतडले आहेत आता आपण हे वाटण घालून व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत तर आपल्याला शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण हे एकदम गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेपूची भाजी बनवली तर ती खायलाही खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता आपले आपली फोडणी ही खूप छान अशी परतलेली आहे पूर्ण शेंगदाण्याने हिरव्या मिरचीने रंग बदललेला आहे तर आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली शेपूची भाजी टाकणार आहोत सर्व भाजी टाकून झाली की ती आपण एकजीव करून घेणार आहोत आणि आता आपण जी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्या डाळीतील सर्व पाणी आपण वेगळं करणार आहोत आणि ही भिजलेली डाळ आपण भाजीमध्ये टाकणार आहोत तर पुन्हा आपण ही सर्व भाजी एकजीव करून घेणार आहोत आणि सर्व भाजी आपली एकजीव करून झाली की यावरती साधारणतः दोन ते तीन मिनिटे आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही कमी करणार आहोत तर साधारणतः तीन मिनटानंतर आपण पाहू शकता आपली भाजी मस्त अशी शिजत आलेली आहे तसेच भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे म्हणून आता आपण झाकण काढल्यानंतर ही भाजी पुन्हा दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहोत आणि भाजीतील पूर्ण पाणी आटलं की मग आपली भाजी खाण्यासाठी तयार होते तर तुम्ही पाहू शकता एक ते दोन मिनिटांनंतर आपल्या भाजीतील सर्व पाणी हे आटलेलं आहे तर शेपूची भाजी ही आपली खाण्यासाठी तयार आहे चला तर मग तुम्ही अशाच पद्धतीने शेपूची भाजी नक्की बनवा तसेच आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया आता अशाच एका साध्या सोप्या आणि सिंपल रेसिपी सोबत